एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रकल्पांच्या घोषणांचा धडाका लावलेला असताना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपली तुंबलेली कामं मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनतेची धडपड सुरू आहे, त्यामुळे मंत्रालयाबाहेर सध्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. आचारसंहितेला काही दिवसच राहिले आहेत, कधीही आचारसंहिता लागू शकते. या अंतिम टप्प्यात असल्याने मंत्रालय या अखेरच्या प्रशासकीय सगळ्यात महत्त्वाच्या इमारतीमध्ये अनेकांची लगबग सुरू आहे. जे शेवटच्या टप्प्यामध्ये काही ना काहीतरी काम व्हावं, काही अर्थपूर्ण असतील किंवा काही कोणत्या स्वरूपाचे असतील, पण अशी कामं पूर्ण व्हावीत यासाठी जनतेची कामं लागलेली आहेत आणि जनता इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करती आहे. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात का होईना कुठले तरी मंत्री आपल्या रखडलेल्या कामावर सही करतील किंवा प्रशासकीय यंत्रणा काम करेल अशी अपेक्षा धरून ही लोकं इथे येत आहेत. तुम्हाला अपेक्षा की आचारसंहिते अधिक कामं होतील म्हणून गर्दी होती? असं वाटतं का व्हायला पाहिजे, कारण का आश्वासन फार महत्त्वाचे असतात, पण आश्वासन संपले आचारसंहिता लागायच्या पुढे आश्वासन झालेली पूर्ण केली पाहिजे, बस हीच अपेक्षा आहे. त्यासाठीच आपण महत्त्वाच्या कामासाठी इकडे आलेलो आहोत. त्या मंत्र्याने आमचं काम करून स्वीकारा, बस काम करून द्यावं. काम करावं कुठल्याही परिस्थितीत आचारसंहितेच्या आधी, कारण की आचारसंहिता लागली तर कुठलीच कामं होणार नाही आहेत. त्याच्यामुळे मंत्रालयात लगबग सुरू आहे जनतेची, किमान शेवटच्या टप्प्यात तरी काम व्हावं या अपेक्षेने. व्हिडिओ जर्नलिस्ट मंथनसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.